नमस्कार मंडळी सादर करीत आहोत जागतिक ग्रंथ दिनानिमित्त विशेष लेख ग्रंथ आपले गुरु संकल्पना भूपेंद्र मिस्त्री लेखक जोशी बेडेकर महाविद्यालय ठाण्याचे ग्रंथपाल श्री नारायण बारसेसर निवेदन राजेश राऊत इंग्रजी भाषेतला आणि जागतिक कीर्तीचा कवी आणि नाटककार शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि हा आठवडा जागतिक ग्रंथ दिवस आणि सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो यावर्षी कोरोनाच्या भीतीच्या सावटात सारे जग असल्याने हा उत्साह जरा कमी झाला आहे सुरुवातीचा काळ सुट्ट्यांमध्ये आनंदात गेला पण परिणाम स्वरूप थिएटर मॉल्स नाट्यगृह हो बंद झाले तर नाटक सिनेमेच काय पण रोजच्या मालिकाही आणि त्यांची निर्मितीही बंद झाली दररोजची वर्तमानपत्र बंद झाली आणि या संकटामुळे सर्वच माध्यमांच्या मर्यादाही स्पष्टपणे जाणवल्या मग यावर उपाय म्हणून काही उपक्रम सुरू झाले फेसबुक वेबिनार यावर हजेरी लावणं सुरू झालं काहीजण वाचनाकडे वळाले वा अनेकांनी पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सॲपवर एकमेकांकडे देवाणघेवाण सुरू केली पण कॉपीराईटचा प्रश्न उभा राहिला पण प्रत्येकाची वाचनाची आवडनिवड वेगळी असल्याने आपण सारेजण च प्रसंगाला सामोरे जात आहोत पूर्वी वाचन म्हणजे ग्रंथ पुस्तकं नियतकालिक यांचा समावेश होत असे पण हल्लीच्या युगात याबरोबरच अमुद्रित इलेक्ट्रॉनिक डिजिटल ऑनलाईन माहिती संग्रह याचा वापर मोठ्या प्रमाणात औपचारिक शिक्षणात विद्यार्थी आणि संशोधक करीत असतात इंटरनेटवरून सगळी माहिती शोधली जाते पण त्याची सत्यता आणि त्याची अधिकृतता तपासली जातेच असं नाही आजच्या तरुण पिढीला सगळं तात्काळ हवं असतं आणि हे सगळं मिळतं ते मोबाईलवर पण आधीच्या काळात घरातली वडीलधारी मंडळी शिक्षक जाणकार व्यक्ती ग्रंथ वाचनाला खूप महत्त्व देत त्यामुळे शिक्षण आणि करमणुकीसाठी त्यांचा खूप उपयोग होत असे हल्ली हे फार कमी झालं आणि दूरदर्शन मोबाईल इंटरनेट फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ट्विटर व्हॉट्सअप आणि तत्सम समाज माध्यमांमुळे तरुण पिढींचे वाचन कमी झाले आहे असे बोलले जात ग्रंथपाल म्हणून माझ्या सत्तावीस वर्षाच्या अनुभवातनं मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या सात हजार विद्यार्थी संख्या असलेल्या आमच्या महाविद्यालयात सर्व विभागातून रोज पंधराशे विद्यार्थी ग्रंथालयात भेट देतात परीक्षा काळात ही संख्या खूप वाढते संदर्भ विभाग नियतकालिक विभाग यात नेहमी वर्दळ असते आणि वर्गात न समजलेल्या गोष्टी ज्ञानकोश विश्वकोश शब्दकोश चरित्रात्मक संदर्भ साधनं हँडबुक मॅन्युअल यांचा उपयोग विद्यार्थी शिक्षक आवर्जून करतात अभ्यासाबरोबर इतरही ज्ञान ती मिळवतात अहो एवढंच नव्हे तर हा संबंध पास झाल्यानंतरही ग्रंथालयाला भेट देतात अभ्यासाव्यतिरिक्त ही कथा कविता कादंबरी विविध विषयांवरील पुस्तकं ते आवर्जून वाचतात एवढंच नव्हे तर ब्लॉग लेखनासाठी संदर्भ शोधण्यासाठी नाटक सिनेमा सिरियल बातम्या तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक संदर्भ शोधण्यासाठी मित्रमैत्रिणींबरोबर ते आवर्जून येतात महाविद्यालयातील युवक मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतात हा गैरसमज आहे हे आवर्जून सांगावसे वाटते अनेक नामवंत साहित्यिकांचे साहित्य कथा कादंबऱ्या प्रवासवर्णन, महत्त्वपूर्ण नियतकालिक आवर्जून ते वाचतात किंडलसारखे लोकप्रिय साधनं ही विद्यार्थी वापरतात अंध विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढले आहे शुभम पाटील नावाच्या विद्यार्थ्याने माझ्याकडे पाठपुरावा करून डॉक्टर विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या सावी फाऊंडेशनच्या रश्मी पांढरे यांच्या सहकार्याने ब्रेल विभाग ग्रंथालयात सुरू केला आणि सध्या दोनशेच्या वर विविध पुस्तके उपलब्ध आहेत ब्रेल टाईपरायटर सुद्धा आहे त्यामुळे या मुलांची वाचनाची अभिरुची वाढली हे विद्यार्थी सर्वसामान्यांसारखे इंटरनेटचा उपयोग करतात वाचतात ऐकतात ब्रेल नियतकालिकाचा ते उपयोग करतात आकाशवाणी इतर स्पर्धात कार्यक्रमात ते भाग घेतात आणि बक्षीसही मिळवतात या गोष्टी मला नेहमी प्रेरणा आणि ऊर्जा देतात फ्रान्सिस बेकन हा प्रख्यात लेखक म्हणतो रिडिंग मेक्स अ पूल मॅन कॉन्फरन्स रेडी मॅन अँड रायटिंग एक्झॅक्ट मॅन हाच विचार भारतीय परंपरेत समर्थ रामदासांनी सांगितला दिवसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे आणि हे सर्व विषय कोणताही असो कला शास्त्र विज्ञान माहिती तंत्रज्ञान हे सगळं मिळतं ते ग्रंथातूनच म्हणून म्हणावंसं वाटतं ग्रंथ आपले गुरु जागतिक ग्रंथ दिनानिमित्त विशेष लेख आत्ताच आपण ऐकलात ग्रंथ आपले गुरु संकल्पना भूपेंद्र मिस्त्री लेखक जोशी बेडेकर महाविद्यालय ठाण्याचे ग्रंथपाल श्री नारायण बारसेसर निवेदन rajesh rao